मुसळधार पावसामुळे दुधगंगा वेदगंगा नदीकाठावरील जनजीवन पूर्णपणे विसळकी विस्कळीत झाले असून पुराच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे आज सकाळी चौतीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधगंगा नदीत होत असल्याने मांगूर बारवाड कारदगा का गावांना संभाव्य धोका ओळखून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे नदीजवळील वस्तीत पाणी शिरल्याने नदीकाठावरील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे पावसाची सुरू असलेली सततदार व कोणत्याही शनी काळमवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो त्यामुळे मोठा धोका ओळखून नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत व महसूल विभागाने केले आहे सध्या कळंबवडी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून चारशे ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दुधगंगा नदीत चौतीस हजार क्युसेक पाणी पाणलोट क्षेत्रातून येत असून दुधगंगा नदीकाठावरील मांगूर बारवाड करदगा जानवाड तर वेदगंगा नदीवरील भिवशी जत्राट सिद्नाळ ममदापूर हुन्नरगी भोज कुन्नूर गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे काळमवाडी व पाटगाव धरणातून वेदगंगा दूधगंगा नदीत पावसाच्या पाण्याचा विसर्ग होत असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या काळमवाडी धरणाची पाणी क्षमता ही पंचवीस पॉईंट एकोणचाळीस टी एम सी इतकी असून सतरा पॉईंट पंचावन्न टी एम सी पाणीसाठा सध्या झाला आहे त्यामुळे धरण एकोणसत्तर टक्के भरले आहे दुधगंगा वेदगंगा नदीमध्ये पावसाचे चौतीस हजार आणि विद्युत हाऊसमधून शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे सदलगा येथे पाणीपातळी दोन पॉईंट त्रेपन्न मीटर असून आज सात फुटांपेक्षा पाणी पातळी वाढले आहे पावसाचे व पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने कारदगा बारवाड रस्ता ढोनेवाडी कारदगा रेंदाळ व बोरगाववाडी रस्ता बंद झाला होता